स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींनी शरणागती पत्करली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे आमदार प्रणिती शिंदेंनी नव्या वादाची पायाभरणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महापुरुषांचा अपमान केल्याचं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलंय, त्यामुळे राज्यात नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत मिळाले. शिवाजी महाराजांबद्दल आदरणीय सावरकरांनी, सावरकर साहेबांनी त्यांचे विचार त्यांना कधीच पटले नव्हते आणि त्यांचा अपमान देखील त्या पुस्तकात केला. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण त्या पुस्तकात त्यांनी विरोध केला, त्यांचे विचार त्यांना पटले नाही आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिले. जेव्हा हे मी स्वतःच्या मुलांनी वाचलं तेव्हापासून माझ्या मनात पण त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली. शत्रूंच्या महिला ज्या असतील त्यांच्याकडे पण तुम्ही ऑब्जेक्टिफाय केलं पाहिजे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला होता. महाविकास आघाडीतल्या मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटानं सुद्धा या मुद्द्यावरून राहुल गांधींना सुनावलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल गांधींना सावरकरांच्या मुद्द्यावरून कान पिचक्या दिलेल्या होत्या. त्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा या विषयावर सार्वजनिकरित्या भाष्य करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र राहुल गांधींची ही भूमिका प्रणिती शिंदेपर्यंत बहुतेक पोहोचलीच नाही हे त्यांच्या वक्तव्यावरून आता स्पष्ट होत आहे. त्या इतिहासाच्या सहा पानात त्यांनी महाराजांबद्दल खूप चुकीचं वक्तव्य लिहिलंय आणि त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांबद्दल आदरणीय सावरकरांनी, सावरकर साहेबांनी त्यांचे विचार त्यांना कधीच पटले नव्हते आणि त्यांचा अपमान देखील त्या पुस्तकात केला. आपण ते पुस्तक वाचून बघू शकता. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण त्या पुस्तकात त्यांनी विरोध केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शिंतोडे उडवण्यात काँग्रेसच्या नेत्यांना आनंद का वाटतो असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी प्रणिती शिंदेंचा समाचार घेतला. सहा सोनेरी पाने या पुस्तकावरून नाहक वक्तव्य करून प्रणिती शिंदेंनी वादाचं पान उलटलंय, त्यामुळे आता पुन्हा एकदा सावरकर प्रेमी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.